स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो। मग थेट सवाल आहे त्यांना, जालंधरमध्ये आम आदमी पार्टी जिंकली आणि काँग्रेस का हरली? मग राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जालंधरमध्ये चालली नाही का? उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या सगळ्या नगरपालिका महानगरपालिका महापौर निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं, त्या राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कुठे गेली होती? त्याच्यावर राज ठाकरे बोलतील का? आणि त्यामुळे मैं भी जिंदा हूँ हे दाखवण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया आहे आणि त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्त्व आम्ही देत नाही। मुळात पहिल्यांदा काय ज्यांचा पोचच नसते ना त्यांना या गोष्टी सुचू शकतात, आणि ते ही कोण लोक आहेत मुळात? की ज्यावेळेला अशा जेव्हा निवडणुका असतात त्यावेळेला कुठेतरी नाक्यावरती जाऊन सभा घेणारे लोक असतात। पहिली गोष्ट, आपण किती काही गोष्टी अशा असतात ना विरोधकाच्या जरी असल्या ना तरी त्या गोष्टी मान्य करायला पाहिजेत, आणि ते मला असं वाटतं मोठेपण किंवा तशा प्रकारची गोष्ट हे जर नरेंद्र मोदी करू शकतात तर मला असं वाटतं त्यांच्या पक्षातल्या खालच्या लोकांना कार्यकर्त्यांना कळल्या पाहिजेत। आणि त्या भारत जोडो यात्रेचा किती जरी त्या झाकायचा प्रयत्न झाला तरी त्याचा परिणाम झाला आणि तो परिणाम तुम्हाला कर्नाटकात दिसला। हे मला असं वाटतं काही गोष्टी तुम्हाला मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजेत। आपण एखाद्या पराभवामधून काय बोध घेतो हा बोध घ्यायचाच नसेल काही जणांना, वागा तसेच। नाही मुळात कसं आहे, ह्यांचं अस्तित्व मुळात मोदींवरती आहे, ह्यांना अदरवाईज खाली कोण ओळखतं? नाही यांच्यात फारशा बोलण्याला वाटेल काही जात नाही, मी छोटी माणसं आहेत।